शेतकऱ्यांच्या शेत जमिनीमध्ये ती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी डिस्लरी विभागाचे दूषित पाणी यामुळे विहिरीचे दूषित पाणी झाल्यामुळे पिण्याचा पाण्याचा व शेतीचा लक्ष्मणपूर शिवारात प्रश्न गंभीर। शेती हा भारतीय नागरिकांचा मुख्य व्यवसाय, शेती पिकली तर सर्वांना अन्न मिळणार, त्यामुळे अन्नदाता सुखी भव असा आपल्याकडे समज आहे। पण जर हाच अन्नदाता सुखी नसेल तर शेती शेत पिकणार कशी, आपल्याला अन्न मिळणार कसे हा प्रश्न पडतो। शेतकरी राजा असे आपण आपल्या या शेतकऱ्यांना ओळख दिली आहे। नाशिक जिल्ह्यातील तालुका सिन्नर येथील लक्ष्मणपूर गाव या लक्ष्मणपूर गावामध्ये असलेले शेतकरी यादव नाना पेटारे यांनी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीमध्ये कोळपेवाडी साखर कारखान्याच्या डिस्टलरी विभागाचे दूषित पाणी शेत जमिनीत येऊन त्यामुळे विहिरीमध्ये दूषित पाणी येऊन मालाचे आणि शेतीचे व पिण्याचे पाणीचे नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्याकडे केली असून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे याबाबत तक्रार दाखल केली आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना यादव नाना पेटारे आणि शेतकऱ्यांनी दिली आहे। कारखान्याचे दूषित पाणी हे शेतकऱ्यांच्या विहिरीत उतरत असून यामुळे पिकाचे नुकसान होत आहे। यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। शेतकरी यादव पेटारे यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, त्यामुळे यादव पेटारे आणि स्थानिक शेतकरी यांनी आपली व्यथा नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या मार्फत आपल्या शेतात येणारे कारखान्याच्या डिस्टलरी विभागाचे दूषित पाणी बंद करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती करण्यात आली आहे। प्रॉपरेशन वेळोवेळी होत असल्यामुळे आम्हाला ते पाणी बाकी इतर शेतकऱ्यांना प्यायता येत नाही किंवा आंघोळीला चालत नाही किंवा बाकी पाण्याची सोय गैरसोय झालेली, त्या गैरसोय झाल्यामुळं मी यादव नाना पेटारे माझ्या बाई माणसाने आगल्या दिवशी त्या टँकरवाल्याला सांगितलं का टाकी मोकळी झाली, टाकी मोकळी झाल्यामुळं ते म्हणे टाकतो त्यांनी तो दिवस जाऊन दिला। दुसऱ्या दिवशी थोडं घाण पाणी असल्यामुळं मी धुत असताना टाकी त्यांनी डायरेक्ट पाणी चालू केलं तर त्याला म्हणलं अरे दादा मला टाकी धुवू दे, तर तो म्हणे मी टाकी माझे दोन चार टँकर मोर टाक्या कोरडे आहे आणि मागे कोरडे आहे मला हे भरायचं होतं, मी तुम्हाला अर्धीच टाकतो। म्हणलं चालेल अर्धी तर अर्धी पण मग थोडं थांब, तो म्हणे मला मी नंतर टाकून येतो। मग त्याच्यावरून मी त्याला काय सांगितलं का आता तुला जर लई टाईम होता असं तो आहे किती खेपा झाल्या, तो म्हणला दोन खेपा झाल्या। मग आता राहिले किती एक खेप, म्हणलं आता किती वाजले 11, मग 11 वाजले तर 12 वाजेपर्यंत तीन खेपा होते असं ना, तर म्हणे नाही मला विजयदशमी असल्यामुळं टँकर खाली करावं लागतो, ते आपलं टॅक्टर पाहायला लागतं माझी लक्ष्मी मला पोहोचायची, ठीक आहे म्हणलो। पण मग तू थोडा वेळ घेता न घेता गडीवर टँकर येत आता लावून दे, शब्दाशब्दी आमची झाल्यामुळं त्यांनी टँकर थांबून दिला आणि त्याचे घरचे त्यांनी साहेबाला फोन करायचा तर त्यांनी घरचे बोलून घेतले, सात आठ जणं बोलून घेतल्यानंतर अगोदर गोडगोड बोलले, नंतर चारच्या वाढत गेल्यामुळं डायरेक्ट त्याचे वडील मला बोलून गेले का तुझ्या गांडीत दम असल तर तू भेटून नाकोशी असा विषय झाला तो झाल्यानंतर शब्दाशब्दी चकामक होऊन गडीवर त्यांनी माझ्यावर गडीवर दादागिरीची भाषा, त्याच्या मोठा मुलगा असल्यामुळं माझी मुलं दोन अपंग असल्यामुळं माझ्या मुलांना कुठलं काही करता येत नाही, मी एकलाच राहतो इथं। नमस्कार, माझं नाव सागर नवनाथ गावंडे, आम्हाला कारखान्याचं प्यायला पाणी येत होतं ते वेळेवर येत नसल्यामुळे आधी चार टँकर चालू होते ते आता दोन टँकरमध्येच वागवत आहे आणि ते बी टायमिंग व पाणी देते नाही, असे पाणी आमचं दूषित असल्यामुळं आम्ही त्यांचं पाणी कारखान्याचे इथे डॅम आहे, डॅममध्ये ते खराब पाणी टाकत होते तर ते पाणी आमच्या युरिनला उतरल्यामुळं आम्ही त्यांचं पाणी घेतो असं। आता त्यांनी डॅम बुजून टाक, आता डॅम त्यांनी बुजून टाकलेला आहे पण जे जमिनीत पाणी जमिनीत जिरलं आहे ते पाणी आम्हाला उतरत आहे असं।
दूषित पाणी झालं, दूषित पाणी होईले, त्याच्यामुळे आम्हाला टाइमिंग होते नाही पाणी टाकावं द्यावं आमची मागणी. सर माझे नाव मच्छिंद्र भीमराज गवांदे, राहणार लक्ष्मणपूर, सिन्नर तालुक्यातलं रहिवशी. आम्हाला कारखान्याचं पाणी दूषित झालं, पाणी जवळजवळ 30 वर्षापासून खराब झालं, त्याच्यामुळं आमच्या विहिरींचं पाणी नासलं, टँकर टायमिंगवर येत नाही. सुरुवातीला पाणी येत होतं, आता 2 खेपावर भाग येते, पाण्याची पूर्तता होत नाही, अशी अशी आमची अडचणी. कारखाना ज्या टायमात पाणी देत होता त्या टायमात 3-3, 4-4 खेपा करत होता. आता तिने कॉन्ट्रॅक्ट केलं, कॉन्ट्रॅक्टमध्ये 3-3 खेपा टाकत होते, 302 वर आली, 2-2 कधी कधी आम्हाला 8-8 दिवस पाणीसुद्धा नाही प्यायला, अशी आमची अडचणी. आम्हाला टायमिंग पाणी यावं बाबा. ती कर्मवीर शंकरराव सहकारी साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे एक लक्ष्मणपूर गावातील ग्रामस्थांना पाणीच नाही पिण्याची, शेतीला नापीक झालं. हे आम्ही ग्रामपंचायतमध्ये दर मीटिंगला आवाज उठवत असताना ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि सरपंच याकडे कोणतीही दक्षता देत नाही. अत्यंत आमची परिस्थिती गंभीर झालेली पिण्याच्या पाण्याची, तरी याकडे कुणी लक्ष देत नाही. आता हे कारखान्याचं पाणी येतोय, ते 4-4 आधी 5-5 ट्रिपा करीत होती, आता 2-2 करतात. अत्यंत गावात भयानक परिस्थिती झालेली. हे कॉन्ट्रॅक्ट द्यायला असताना कॉन्ट्रॅक्टदारच धमकी देतात कारखान्याचे. काही साहेब आम्ही सरपंचाला सांगितलं, ग्रामसेवकाला सांगितलं, कोणीच या पिण्याच्या पाण्याची दखल घेणं, दूषित पाणी झालं, आता आम्हाला आत्महत्याच करण्याची वेळ आलेली, याच्या पोलिटेशनसुद्धा दक्षता घेणं. अत्यंत आम्ही ग्रामपंचायतीचे एक सदस्य सेवक असून लोकांचे पाणी न दिल्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती आणि शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या या टँकर पुढे केल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा लोकांना पाणी भरपूर दिलं जाईल व सरपंचांनी याच्यावर दखल घ्यावा, ग्रामसेवकांनी दखल घ्यावा. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.